आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत टॅबचं वितरण करण्यात येत आहे। या टॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जीवनातील स्वप्नांना तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केलं। ग्रामीण व शहरी भागातील ज्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचा मोबाईल इंटरनेट डेटा उपलब्ध होऊ शकत नाही अशा पात्र विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत टॅबचं वितरण करण्यात येत आहे। या टॅब सोबत दररोज 6 GB इंटरनेटचा डाटा 1 वर्षासाठी मिळणार आहे। जिल्ह्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गाच्या ग्रामीण व शहरी भागातील ज्या विद्यार्थ्यांना 60 व 70% जास्त गुण मिळाले आहेत त्या विद्यार्थ्यांना JEE नीट CET परीक्षांच्या अभ्यासाकरता 593 विद्यार्थ्यांना या टॅबचं वाटप करण्यात आलं। या टॅबचा वापर विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठीच करून आपले भविष्य उज्ज्वल करावे असेही पालकमंत्री भुसे यांनी यावेळी सांगितलं। राज्य शासन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी त्यांना आवश्यक सुविधा पुरवण्यावर भर देत आहे। त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेच्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून त्या शाळांचा स्तर उंचावण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत। तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने अंगणवाडी व बालवाडीमधील विद्यार्थ्यांची दर 3 महिन्यांनी नियमित आरोग्याची तपासणी करण्यात येणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांना हेल्थ कार्डचं वाटप करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे या वर्षापासून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत मुलींनाही प्रवेश मिळणार आहे। त्यासाठी राज्यातील मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यासाठी आपल्या जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आलं आहे। या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून भविष्यात आपला जिल्हा व राज्यातील अनेक मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सहभागी होता येणार आहे। त्यामुळे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत राज्यातील मुलींची संख्या वाढणार असून ते आपल्या जिल्ह्यासह राज्याचा नावलौकिक वाढवतील असा विश्वासही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी व्यक्त केला।